मी प्राध्यापक मिलिंद सूर्यवंशी फार्मागार्डन्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच 12वीचा निकाल लागलेला आहे. जे 12वी सायन्स पास आउट विद्यार्थी आहेत ते जे की फार्मसी या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ इच्छितात, त्यामध्ये जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी सी ई टी दिलेली नाही असे विद्यार्थी 12वीच्या मार्क पर्सेंटेज बेसवर डिप्लोमा इन फार्मसी या 2 वर्षाच्या कोर्ससाठी ॲडमिशनसाठी पात्र आहेत. अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेस नेमकी काय आहे किंवा मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करावं, त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा त्यामधील जे समस्या असेल त्याची जे काही उत्तरं असतील किंवा त्या तुम्हाला जी काही मदत लागेल ती फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी दररोजच्या दररोज अपडेट करेल. त्यामुळं असे जे काही विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील ज्यांना ॲडमिशन प्रक्रियामध्ये अडचणी येत आहेत, त्यांनी फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला पाहूयात की डिप्लोमा फार्मसी रजिस्ट्रेशन कसं करायचं. तर या ठिकाणी सुरुवातीला डी टी महाराष्ट्र या वेबसाईटवर गुगलवर सर्च मारा. तुम्ही गुगलवर सर्च मारल्याच्या नंतर या वेबसाईटच्या या पोर्टलवरती तुम्हाला घेऊन वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन याच्यावरती तुम्ही ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर पोस्ट HSC डिप्लोमा फार्मसी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल. तर त्या ठिकाणी तुम्हाला बरेच काही ऑप्शन मिळाले जातील. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचे डेमो व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर कॅप राऊंडचे ऑप्शनसुद्धा आहेत. त्याचबरोबर जे काही DTEकडून किंवा गव्हर्नमेंटकडून जे काही ॲडमिशन बाबतीत सूचना येतात त्या पण या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर सुरुवातीला मित्रांनो, रजिस्ट्रेशन कसं करायचं, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही अशा विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही महत्त्वाची माहिती वेबसाईटकडून मागितली जाईल. त्यामध्ये तुमचं फुल नाव जे की 10वीच्या मार्क मेमोवर आहे ॲज इट इज लिहा, त्याच्यामध्ये कोणतीही चूक करू नका. यामध्ये जर चूक झाली तर तुम्हाला म्हणजे नावामध्ये जर चूक झाली तुमच्या तर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कधी कधी तुमचं ॲडमिशन प्रक्रियेमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल, ॲडमिशन होणार नाही, कारण की नाव महत्त्वाचं आहे या ठिकाणी. त्याचबरोबर ईमेल आय डी तुमचा चालू ईमेल आय डी, त्याचं पासवर्ड असणं गरजेचं. त्यावर तुम्हाला ॲडमिशनच्या बाबतीत पासवर्ड नोटिफिकेशन येत राहतील, माहिती येत राहील. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, जो की विद्यार्थ्याजवळ स्वतःजवळ मोबाईल आहे तो चालू मोबाईल नंबर या ठिकाणी द्या. म्हणजे तुम्हाला ॲडमिशन प्रक्रियेच्या बाबतीतची सगळी माहिती तुमच्या मोबाईलवर SMS स्वरूपात तुम्हाला काय केली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तुमचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी हे करा, आणि हा पासवर्ड ॲडमिशन प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला तो पाठ असला पाहिजे किंवा मग तुमच्यात ध्यानात असला पाहिजे. तो तुम्ही एका सेपरेट वहीवर लिहून ठेवा आणि दुसऱ्या कुणालाही तो पासवर्ड सांगायचा नाही. हा पासवर्ड सांगितला तर तुमचा गैरवापर होऊ शकतो. तुमचं ॲडमिशन ज्या कॉलेजला पाहिजे आहे त्या कॉलेजला न होता दुसऱ्याच कॉलेजला पण होऊ शकतो. म्हणजे जे काय या ठिकाणी बरेच लोक काही घोटाळा करतात किंवा मग काय म्हणूत आपण विद्यार्थ्याला फसण्याचं काम केलं जातं. त्यामुळं पासवर्ड कुणाला शेअर करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी पासवर्ड मला माझा कुणाला तरी माहीत झाला तर तुम्ही तुमचा पासवर्ड या ठिकाणी चेंज करू शकता. त्यानंतर जे काय यामध्ये तुम्हाला वेळोवेळी जी काही माहिती लागत असेल तर तुम्ही DTE महाराष्ट्र पोस्ट HSC कोर्सेस किंवा मग फार्मसी ॲडमिशन प्रक्रियेला तुम्ही भेट देऊ शकता. तर अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.